नमस्कार, मी गौरी दिघे. मल्हार टी व्हीमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. थेट भेट या कार्यक्रमामध्ये आज आपल्यासोबत उपस्थित आहेत पनवेल येथील प्रभाग क्रमांक 17 अ चे भाजपातर्फे उमेदवारी मिळालेले उमेदवार प्रकाशजी विनेगर. प्रकाशजी, आपलं हार्दिक स्वागत थेट भेटच्या स्टुडिओमध्ये. प्रकाशजी, आपल्या राजकीय कारकिर्दीबद्दल थोडंसं सांगा. माझं नाव प्रकाश विनेदार असून मी राजकीय चळवळीमध्ये या ठिकाणी सामाजिक चळवळीमध्ये सुरुवात केली. कॉलेज जीवनामध्ये असताना कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्न, सामाजिक असतील चळवळी, शैक्षणिक प्रश्न जे आहेत ते सोडवण्याच्या दृष्टिकोनातून भारतीय विद्यार्थी संस्था स्थापन केली आणि त्या भारतीय विद्यार्थी संस्थेचा पनवेल तालुका अध्यक्ष म्हणून मी या ठिकाणी चळवळीला सुरुवात केली. ही चळवळ उभारत असताना या ठिकाणी सामाजिक बांधिलकी म्हणून अनेक प्रकारची आंदोलनं त्यावेळेला केली. विद्यार्थ्यांना न्याय हक्क मिळावेत या दृष्टिकोनातून, त्याच्यानंतर विद्यार्थी कॉलेज जीवनाचं त्यांचं शैक्षणिक पात्रता पूर्ण केल्याच्यानंतर त्यांना नोकरी मिळावी या दृष्टिकोनातून सेवायोजन कार्यालय यांच्यावर निदर्शनं केली, मोर्चे काढले आणि त्या माध्यमातून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर जे जातीय दंगे झाले त्या दृष्टिकोनातून आम्ही कॉलेज जीवनाच्या मध्येच आम्ही त्यावेळेला मोर्चे काढले, निदर्शनं केली आणि त्यावेळेला आमचा आक्षेप त्या ठिकाणी नोंदवला. त्यानंतर हे करत असतानाच राजकीय चळवळीची मला आवड निर्माण झाली, परंतु हे असताना भारतीय भारत सरकारच्या नोकरीमध्ये म्हणजे इंडियन नेव्हीमध्ये या भारत सरकारच्या सेवेमध्ये मी गेली 10 वर्ष सर्व्हिस केली. देशाची सेवा केल्याच्या नंतर असं मनामध्ये वाटलं की देश सेवा केली, पण आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी तिथल्या समाजाची सेवा करावी या दृष्टिकोनातून राजकारणामध्ये प्रवेश केला. आणि माननीय रामशेठ ठाकूर साहेब यांच्या आशीर्वादाने, माननीय प्रशांतदा ठाकूर साहेब हे यांच्या मार्गदर्शनाखाली मला 2 नगरसेवक पद पनवेल नगरपालिकेमध्ये होण्याचा सन्मान मिळाला. मी माननीय रामशेठ ठाकूर साहेब, आमदार प्रशांतदा ठाकूर साहेब यांचा मनपूर्वक त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि तिथपासून खऱ्या अर्थानं मला माझ्या या राजकीय जीवनाला सुरुवात झाली. भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्यामागे तुमचा काय उद्देश होता? आता भारतीय जनता पक्ष हा फार मोठा पक्ष झालेला आहे, म्हणजे फक्त भारतामध्ये या पक्षाची जरी स्थापना झालेली असली तरी याची विचारसरणी ही उच्च लेवलची आहे. सामाजिक बांधिलकी जोपासणारा हा पक्ष आहे आणि त्याच्यामुळे आज आपण पाहतो की भारताची जगामध्ये सगळ्यात जास्त सदस्य कोणत्या पक्षाचे असतील तर भारतीय जनता पक्षाचे आहे. मग जगातील सर्वात मोठा पक्ष कोणता असेल तर तो भारतीय जनता पक्ष आहे. म्हणजे या भारतीय जनता पक्षामध्ये काम करत असताना आम्हाला आनंद वाटतो की त्याने अनेक प्रश्न बांधिलकीच्या दृष्टिकोनातून सोडवलेले आहेत. मी प्रभाग क्रमांक 17 अनुसूचित जाती अ या गटातून उभा आहे आणि यामुळे माननीय मोदी साहेबांच्या सरकारने, त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारने जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान या ठिकाणी केलेला आहे त्याचा आम्हा सर्व बौद्ध समाजाला, बहुजन समाजाला याचा अभिमान सार्थ वाटतो. कारण की कित्येक वर्षाचा कितपत असलेला प्रश्न इंदू मिलच्या जागेचा तो माननीय मोदी सरकारने या ठिकाणी सोडवलेला आहे. आणि त्याचबरोबर नवबौद्धांना 1954 नंतर बाबासाहेब आंबेडकरांचं या ठिकाणी महापरिनिर्वाण झालं. त्याच्यानंतर आज ताग आहेत बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूरच्या दीक्षाभूमीवर या ठिकाणी आमच्या समस्त त्यावेळच्या लोकांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली आणि तिथपासून ते नवबौद्ध झाले. नवबौद्ध समाजाला आरक्षणाचा फायदा मिळावा या दृष्टिकोनातून सातत्यानं या ठिकाणी आंदोलनं झाली, निदर्शनं झाली, शासन दरबारी त्या संदर्भात चर्चा झाल्या, डिबेट झाले, परंतु या संदर्भात कोणत्याही प्रकारची मागील सरकारनं याची नोंद घेतली नाही. आणि ही सर्व नोंद माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या सरकारने घेतली आणि मला सांगायला आनंद वाटतो की 3 जुलै 2017 रोजी या ठिकाणी संसदेमध्ये या ठिकाणी ह्या बिल पारित झालं, राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली आणि नवबौद्धांना या ठिकाणी SC शेड्यूल कास्टमध्ये समावेश करण्याच्या संदर्भातला आदेश पारित झाला. आणि त्याचबरोबर इंग्लंडमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं घर असेल की ते महाराष्ट्र शासनाने खरेदी केलं. त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने कधी नव्हे त्या संदर्भात 1 वर्ष 14 एप्रिल 2014 ते 14 एप्रिल 2015 हे संपूर्ण वर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने सामाजिक समता वर्ष म्हणून संपूर्ण देशभरामध्ये साजरं केलं. या संदर्भातले ज्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 100 वर्ष पूर्ण झाली त्यावेळेला देखील तत्कालीन सरकार हे करू शकत होतं, परंतु बाबासाहेबांचा नावाचा फक्त वापर करायचा, दलितांची मतं, बहुजनांची मतं बाबासाहेबांच्या नावाने घ्यायची अशा प्रकारची कूटनीती
जे केंद्रामध्ये शासन चालवणारे काँग्रेस पक्षाचे सरकार असू द्या की इतर पक्षांची मिलीभगत करून ठरणारं सरकार असू द्या, याने फक्त दलितांची मतं त्यांच्या भावनेतेशी खेळ करून ती घेतलेली आहेत. परंतु या ठिकाणी माननीय भारतीय जनता पक्षाचे जे नेते मंडळी आहेत आणि आज केंद्रामध्ये सत्ता चालवत आहेत त्यांच्या मनामध्ये बहुजन समाजाच्या विषयी आदर असल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान होतो. मला या ठिकाणी असं सांगायचं आहे की काँग्रेस सरकारने बाबासाहेब आंबेडकरांचा केवळ अपमानच केलेला आहे असं माझं या ठिकाणी म्हणतं. कारण याचं असं आहे की बाबासाहेब आंबेडकर त्यावेळेला म्हणाले होते की काँग्रेस हे जळतं घर आहे, मग जळत्या घरामध्ये तुम्ही जाऊ नका, राहू नका असं बाबासाहेबांचं म्हणत होतं. आणि मग त्या दृष्टिकोनातून एवढी वर्ष बाबासाहेबांना झाली, बाबासाहेबांनी या देशाला घटना दिली, सामाजिक समतेचा लढा बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी या देशामध्ये लढला आणि समता स्वातंत्र्य बंधुत्व हा मार्ग बाबासाहेबांनी या ठिकाणी दाखवला. एवढं काम केलेलं असताना रक्तविरहित क्रांती बाबासाहेब आंबेडकरांनी केली, परंतु काँग्रेस सरकारने मात्र या समाजाला आणि बाबासाहेब आंबेडकरांना उपेक्षित ठेवलं. बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न हा पुरस्कार 1991 साली मिळाला, त्यावेळेला काँग्रेसचे सरकार होतं, काँग्रेसचं सरकार नव्हतं, त्यांना द्यायचं नव्हतं. त्यावेळेला व्ही पी सिंग सरकारच्या काळखंडामध्ये 1991 साली बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न हा पुरस्कार त्यावेळेला देण्यात आला, पदवी देण्यात आली. मग हे काँग्रेस सरकार करू शकत होतं, परंतु काँग्रेस सरकारची ती मानसिकता नव्हती. आज आम्हाला या ठिकाणी आशा नव्हे तर पूर्णपणे खात्री झालेली आहे की बहुजन समाजाचा या ठिकाणी कोण उन्नती करत असेल, त्यांचा मानसन्मान कोण करत असेल, तर ते भारतीय जनता पक्षच करू शकतो याची आम्हाला, मला आणि माझ्या समाजाला पूर्ण खात्री झाली असल्यामुळे भारतीय जनता पक्षाशी एकनिष्ठ राहून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्याचा आम्ही निर्णय घेतला आणि तिथपासून आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये एकनिष्ठ काम करत आहोत. भारतीय जनता पार्टीतर्फे तुम्हाला उमेदवारी मिळाली आहे, आता या उमेदवारीचं सोनं तुम्ही, या संधीचं सोनं तुम्ही कसं करणार? या ठिकाणी प्रभाग क्रमांक 17 आम्ही 4 उमेदवार आहे. मी अमधून लढतो, 17 अनुसूचित जाती, 17 या ठिकाणी सुशीला जगदीरधरत या लढत आहे, 17 महिलांसाठी राखीव आहे सर्वसाधारण ॲडव्होकेट वृषाली वाघमारे आणि 17 पनवेल तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट मनोज भुजबळसाहेब या ठिकाणी निवडणूक लढत आहे. या ठिकाणी आम्ही प्रचारामध्ये पूर्णपणे आघाडी घेतलेली आहे आणि आज कुठे पण जा त्या ठिकाणी विचारलं जातं की या प्रभाग क्रमांक 17 चारही सीट या भारतीय जनता पक्षाच्या येणार आहेत आणि ते येणारच याबद्दल तिला मात्र शंका नाही. मी या ठिकाणी मतदारांना आवाहन करेन की आपल्या प्रभागाचा जर कायापालट करायचा असेल, त्या ठिकाणी आपल्या जर समस्या सोडवायच्या असतील, आपल्या प्रभागाचा विकास करायचा असेल, तर त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या आम्हा 4 उमेदवारांना प्रचंड मताने निवडून द्या अशा प्रकारची मी आपणाला सगळ्या मतदार बंधू भगिनींना विनंती करेन. कारण आम्ही या ठिकाणी सामाजिक बांधिलकी जोपासतो, आम्हाला टक्केवारीने या ठिकाणी कामं घेऊन राजकारण करायचं नाही, टक्केवारीने कामं खराब करून त्या ठिकाणी लोकांची दिशाभूल करायची नाही. आम्ही सामाजिक समता बंधुत्व जपतो आणि त्यामुळे गरीबातील गरीब माणसाची नाळ आमच्यासोबत जोडलेली आहे. आम्ही गरिबीतून आलेलो आहोत, त्यामुळे या प्रभागात राहणारा जो भाग आहे तो कॉस्मेटिकॉलिटीन समाज या ठिकाणी हा प्रभाग आहे. त्याच्यामुळे पनवेल ईस्टमध्ये मोडणारा जो चाळीमध्ये बिल्डिंगमध्ये राहणारा भाग आहे आणि वेस्टमध्ये मोडणारा जो भाग आहे तो झोपडपट्टीवासियांचा भाग आहे, वसाहतीमध्ये आहे तिथे आम्ही झोपडपट्टीच्याऐवजी वसाहती म्हणतो. त्या ठिकाणी जवळजवळ 6,000 मतदार आहेत. माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांचं या ठिकाणी सर्व देशामध्ये अभिमानानं बोलावं अशा पद्धतीतलं त्यांचा मानसन्मान होतो. कारण त्यांनी ठरवलं की 2022 सर्व बेघरांना घरं दिली जातील, झोपडपट्टी वासियांना घरं मिळणार आहेत. 2019 त्याच्या पुढे जाऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सांगितलं की 2022 आम्ही वाट पाहणार नाही महाराष्ट्रामध्ये, तर आम्ही 2019 सगळ्यांना घरं देऊ. त्याच्यामुळे प्रामुख्यानं झोपडपट्टीमधील बांधवांना आम्हाला आनंद वाटतो सांगायला की त्यांना 2019 निश्चितपणाने या ठिकाणी घरं मागणी दिली जातील. पनवेल महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता येणार हे निर्विवाद सत्य आहे आणि त्यामुळे प्रामुख्यानं आमच्या प्रभागाचा प्रश्न कुठला सोडवायचा असेल तो झोपडपट्टी मुक्त प्रभाग, आणि झोपडपट्टी मुक्त होणार त्यावेळेला काय होणार आहे की झोपडपट्टीमधल्या बांधवांना त्या ठिकाणी स्वतःच्या हक्काची घरं मिळणार आहे. आणि त्याचबरोबर सिडकोने बांधित निर्मित केलेल्या ज्या इमारती आहेत त्या अनेक वर्ष झाली त्या मोडकळी झालेल्या आहेत, डागजुतुजीकरण आवश्यक आहे. आणि त्याचबरोबर गरजेपोटी त्यांनी काही वाढीव बांधकाम केलेलं
त्या वाढीव बांधकामाला सिडकोने त्यावेळेला त्याने परवानगी दिली नाही. महानगरपालिकेमध्ये हा भाग आता डेव्हलपमेंट अथॉरिटी सिडकोकडून महानगरपालिकेकडे येणार आहे. त्याच्यामुळे ज्यांनी या ठिकाणी वाढीव बांधकाम केलेलं आहे त्यांना ती परवानगी मिळाली अधिकृत पाहिजे अशा प्रकारची आमची या ठिकाणी मागणी आहे. आणि ज्या मोडकळीस आलेल्या बिल्डिंग आहेत त्यांना FSI वाढवून मिळायला पाहिजे, त्यावेळेला त्यांचं पुनर्वसन होईल अशा प्रकारची आमची या ठिकाणी मागणी राहणार आहे. आणि आम्ही चारही उमेदवार या ठिकाणी हट्टाने पेटून ती मिळवून घेण्याचा प्रयत्न माननीय आमदार प्रशांतराव ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करणार आहोत. या अगोदर पण तुम्ही नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे, तुम्हाला असं वाटतं का की महानगरपालिका पनवेलमध्ये अस्तित्वात आल्यानंतर पनवेलची काय पालट होणार आहे? निश्चितच. यावेळेला काही मी आता सांगितल्याप्रमाणे की आमचा भाग हा नवीन पनवेल वसाहत येतो. खांदा कॉलनी आणि नवीन पनवेल हा भाग नगरपालिकेमध्ये असताना तिथे आम्ही नगरसेवक फक्त नावासाठी होतो, पण नगरपालिकेमधून एक रुपयाचा खर्च देखील त्या ठिकाणी करता येत नव्हता. आणि त्याच्यामुळे नगरपालिकेकडून कोणत्याही कामाचं स्वरूप त्या ठिकाणी करता येत नव्हतं. मग सिडकोला देणाऱ्या ज्या सुविधा आहेत नागरिकांना त्या सिडको पुरवित होत्या, त्यासाठी आम्हाला सिडकोकडे लढा उभारावा लागत होता. सिडकोला अनेक वेळा सांगून देखील चांगल्या प्रकारचं सहकार्य मिळत नव्हतं. म्हणून माननीय आमदार प्रशांतराव ठाकूर साहेब यांनी ठरवलं की महानगरपालिका झाल्याच्या नंतर सिडकोच्या वसाहती आहेत याच्यामध्ये नगरसेवकांना स्वतःला हक्क प्राप्त होईल काम करण्यासंदर्भात, सुधारण्यासंदर्भात. आणि त्याच्यामुळे महानगरपालिका या ठिकाणी जी झालेली आहे त्याचं सारे श्रेय हे भारतीय जनता पक्ष आणि माननीय आमदार प्रशांतराव ठाकूर साहेब, रामशेठ ठाकूर साहेब यांना जातं. त्यांनी पुढाकार घेतला म्हणून ही पनवेलची महानगरपालिका झाली. पनवेलची महानगरपालिका होऊ नये म्हणून शेतकरी कामगार पक्षाने खूप प्रयत्न केले, कोर्टात गेले, हायकोर्टात गेले, पण त्यांची डाळ शिजली नाही आणि शेवटी महानगरपालिका या ठिकाणी झाली. मी तर म्हणेन की शेतकरी कामगार पक्षाला या ठिकाणी महानगरपालिकेची निवडणूक करण्याचा लढण्याचा नैतिक अधिकारच नाही. अगदी अगदी. हे सगळ्या जनतेसमोर आहे की ज्यावेळेस आमदारांनी पनवेल महानगरपालिका अस्तित्वात यावी म्हणून विषय टाकला होता, प्रस्ताव मांडला होता, त्यावेळेस शेतकरी कामगार पक्ष व इतर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी त्या गोष्टीला विरोध केलेला होता, याबद्दल अजून तुम्ही काय सांगा? निश्चितच. या ठिकाणी आम्ही सातत्याने सांगण्याचा प्रयत्न करत होतो की महानगरपालिका झाल्याच्या नंतर आपल्या वसाहतीचा आपल्या विभागाचा या ठिकाणी निश्चितपणाने विकास होणार आहे. पण हा विकास विरोधकांना नको आहे ना, जनतेची दिशाभूल करायची, त्यांना खिळवत ठेवायचं ही भावना कूटनीती ही विरोधकांच्या मनामध्ये असल्यामुळे त्यांना ते नको होतं. आणि म्हणून महानगरपालिका नको अशी त्याची बोंबाब होती. फक्त बोर्डच नव्हते तर ते कायदेशीर संरक्षित मार्गाने कोर्टातही गेले, तिथे त्यांनी दावा दाखल केला, परंतु त्यांचा टिकाव त्या ठिकाणी लागला नाही. आणि म्हणून मला म्हणायचं आहे की ज्याने अशा पद्धत महानगरपालिका नको असं म्हटलं होतं त्यांना या ठिकाणी महानगरपालिकेची निवडणूक लढण्याचा नैतिक अधिकार नाही असं मी म्हणतो. आणि मी मतदारांना विनंती करतो की आपल्या या ठिकाणी न्याय हक्कासाठी आपल्या विभागातल्या समस्या सोडवण्यासाठी महानगरपालिका आलेली आहे. मग आता आपण ठरवायचं आहे की या ठिकाणी ज्यांनी विरोध केला महानगरपालिकेला त्यांना मतदान करणार की ज्यांनी पाठपुरावा करून महानगरपालिका आणली त्या भारतीय जनता पक्षाला मतदान करणार, अशी मी नागरिकांना मतदार बंधू भगिनींना विनंती करतो. आणि त्यांना या ठिकाणी अजून विनंती करतो की आपण या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या उमेदवारांना मतदान करावं, कमल निशाणी समोरचं बटन दाबून आपण त्यांना भरघोस मतांनी निवडून द्यावं अशा प्रकारची मी मतदार बंधू भगिनींना विनंती करेन. अजून एक प्रश्न तुम्हाला की ग्रामपंचायतीची सत्ता या अगोदर बऱ्याच ठिकाणी होती, जे पनवेलमध्ये ज्या परिसरांचा समावेश झालेला आहे त्या ठिकाणी. आम्ही जेव्हा महामल्हार कौर या मल्हार टीव्हीच्या कार्यक्रमातर्फे या परिसरांचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला, लोकांचं मत काय आहे, जनतेचा कौल काय आहे हे जाणण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस असं दिसून आलं की ग्रामपंचायत आणि सिडको यांनी कुठल्याही प्रकारची दखल यांच्या समस्यांची घेतलेली नाही आहे, नागरिकांना पुरेशा सोयीसुविधा दिलेल्या नाही आहेत. आणि लोकांचं असं म्हणणं होतं की या ठिकाणी भ्रष्टाचार झालेला आहे आणि भाजपाने उचललेला हाच मुद्दा आहे की या ठिकाणी ग्रामपंचायतीने आणि सिडकोनं भ्रष्टाचार केला आहे, याबद्दल आपलं काय मत आहे? या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाने आपण भ्रष्टाचार केला हे अनेक वेळा आपण आपल्या वाचनात आलं असेल, निदर्शनास आलेलं असेल. या ठिकाणी खारघर असेल, कळंबोली असेल, नावडा असेल हा भाग ग्रामपंचायतीचा होता आणि त्या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाची सत्ता होती. कामोठ्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे आणि तिथलं ते आता न्यायप्रविष्ट बाब आहे. त्या ठिकाणी त्यांना त्याच्यावर ताशेरे ओढलेले आहेत कामोठ्याच्या संदर्भात आणि त्यांना त्याचं शिक्षा त्या ठिकाणी त्यांना भोगावी लागणारच आहे.
एवढ्या मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये त्यांचं इन्कम उत्पन्न खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतं आणि त्याच्यामुळे सोन्याची अंडी देणारी कोंबडी अशा प्रकारचं विरोधकांचं त्या ठिकाणी त्यांचं मत होतं आणि जर हे महानगरपालिकेमध्ये गेलं तर आपली सत्ता या ठिकाणी ग्रामपंचायतीवर राहणार नाही. भ्रष्टाचार करण्यासाठी आपल्याला कुरण आपल्याला जे मोकळं आहे ते मिळणार नाही अशी त्यांची भावना झाल्यामुळे ते विरोध सातत्यानं महानगरपालिकेला करत होतो. आणि या ठिकाणी मला सांगायला अभिमान वाटतो की पनवेलचे कार्यसम्राट आमदार माननीय प्रशांतदा ठाकूर साहेब हे भ्रष्टाचाराच्या विरोधात आहेत, त्याच्यामुळे ते आवाज उठवत आहेत. प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे, भ्रष्टाचार संपला पाहिजे अशा प्रकारची त्यांची मानसिकता आहे आणि त्याच्यामुळे ज्या ज्या ठिकाणी भ्रष्टाचार झालेला आहे मग ते कामोठा असेल, खारघर असेल, नावडा असेल, या ठिकाणी जो मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झाला तो भ्रष्टाचार उघड करण्यासाठी माननीय आमदार प्रशांतदा ठाकूर साहेब यांनी पुढाकार घेतलेला आहे आणि लवकरच त्या संदर्भात अनेकांना शिक्षा भोगण्यासाठी सामोरं जावं लागेल असं माझं मत आहे. या ठिकाणी खारघरची आपण वसाहत पाहा, खारघरमध्ये अशी मी काही जगभर काही फिरलो नाही परंतु जगाच्या पाठीवर खारघरसारखं एकही शहर नसावं की ते ग्रामपंचायतमध्ये मोडतो. गगनचुंबी इमारती या ठिकाणी माननीय आमदार प्रशांतदा ठाकूर साहेब यांच्या प्रचारादरम्यान केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज आले होते, त्यावेळेला त्यांनी सांगितलं त्यांच्या भाषणामध्ये की अमेरिकेला बोलवा वैते आणि सांगावं बघा हे देखील आमची ग्रामपंचायत आहे, म्हणजे आमची देशाची किती प्रगती झालेली आहे पहा, अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी त्यावेळेला तिथं केलं. आम्ही फिरलो नाही देशभरात जगभरामध्ये परंतु अशा परराष्ट्र मंत्री ते आहेत आणि त्यांनी अशा पद्धतीतलं वक्तव्य केलं आणि अमेरिकेला चमकवून सांगितलं. याचा अर्थ असा आहे की एवढ्या मोठ्या ज्या गगनचुंबी इमारती आणि पब्लिक असणारी पॉल्युशन वाढणारी जी या आहे वसाहती आहेत या अशा पद्धतीत ग्रामपंचायतीमध्ये राहून त्यांचं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कुठल्याही प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध होणार नाहीत, निधी कमी येतो. महानगरपालिका झाल्यामुळे शासनाचा केंद्र शासन असेल महाराष्ट्र शासन असेल यांचा मोठ्या प्रमाणामध्ये निधी येतो आणि त्या निधीच्या माध्यमातून त्या विभागाचा विकास करता येतो. ही मानसिकता विकासाची विरोधकांची नसल्यामुळे ते विरोधाला विरोध या ठिकाणी चांगल्या गोष्टीला विरोध करत होते परंतु महानगरपालिका झाल्यामुळे या ठिकाणी भ्रष्टाचार मुक्त व्यवहार त्या ग्रामपंचायतीमध्ये यापुढे भविष्यामध्ये होईल असा विश्वास आम्ही जनतेला या ठिकाणी देऊ इच्छितो. प्रकाशजी एक शेवटचा प्रश्न तुम्हाला, शेतकरी कामगार पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची आता युती झालेली आहे तर या युतीचा भारतीय जनता पार्टी आणि RBI निकालावर काही परिणाम होईल असं तुम्हाला वाटतं? नाही, या ठिकाणी आत्ताची जी लाट आहे ती मोदी लाट आहे. आताची जी लाट आहे ती देवेंद्र फडणवीस यांच्या कामाची लाट आहे. सबका साथ सबका विकास या दृष्टिकोनातून या ठिकाणी भारतीय जनता पक्ष चालत आहे कारण ते स्वतःचा विकासच करायचा हे ध्येय नाही आणि जे शेतकरी कामगार पक्ष असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल हे स्वतःचा विकास करत बसलेले आणि म्हणून एक एक नेता त्यांचाच याच्यामध्ये न्याय याच्यात जात आहे म्हणजे खटली दाखल होत आहेत आणि त्यांना या ठिकाणी जेलमध्ये जावं लागतं ही परिस्थिती निर्माण झालेली आणि त्याच्यामुळे या ठिकाणी कुठलाही परिणाम भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांवर होणार नाही कारण या लोकांनी अनेक प्रकारचे भ्रष्टाचार केलेले आहेत, मग ते काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल आणि शेतकरी कामगार पक्षाच्याही काही नेत्यांवर या ठिकाणी भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहेत, मग ते जयंत पाटील साहेब असतील. जयंत पाटलांनी तर या ठिकाणी आता महाराष्ट्राचे सन्माननीय ते अध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर भ्रष्टाचाराचे किती आरोप केले, त्यांच्या घरावर मोर्चा काढण्याच्या संदर्भात त्यांचा निर्णय आणि आज हेच लोक विषम विचारसरणीची एकत्र आलेली आहेत, त्याच्यामुळे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा फरक हा भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना पडणार नाही. भारतीय जनता पक्षाचे 78 पैकी 55 जास्त उमेदवार हे निवडून येतील आणि बहुमताने सत्ता भारतीय जनता पक्षाचे पनवेल महानगरपालिकेमध्ये सत्तेत येईल या बाबतीत माझ्या मनामध्ये त्रिमात्र शंका नाही आणि हे निर्विवाद सत्य आहे असं मी माझं स्वतःचं मत मानतो. जाता जाता तुमच्या परिसरातील नागरिकांना तुम्ही काय सांगू इच्छिता की नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर तुम्ही परिसरात कसा बदल घडवणार किंवा तुमची तुमचं नियोजन कसं असेल समस्या मुक्त पनवेल करण्यासाठी? या ठिकाणी मी सुरुवातीला 10 वर्षापूर्वी निवडून आलो, मी राहतो नवीन पनवेल. नवीन पनवेलला राहत असताना मी 10 वर्षापूर्वी खांदापल्लीमधून निवडून आलो, तिथल्या जनतेने मला स्वीकारलं. हे स्वीकारत असताना मी माननीय रामशेठ ठाकूर साहेबांच्या नेतृत्वामुळे मला स्वीकारलं. मागच्या 5 वर्षापूर्वी मी स्वीकृत नगरसेवक म्हणून काम पाहिलं
पक्षाने माझ्यावर जी निष्ठा दाखवली, प्रेम दाखवलं आणि मला त्या संदर्भात आशीर्वाद दिले आणि म्हणून या ठिकाणी नगरपालिकेमध्ये काम करण्याची मला संधी मिळाली. नगरपालिकेमध्ये काम करत असताना आम्हाला त्यावेळचे अधिकार कमी होते, परंतु आता महानगरपालिका झाल्यामुळे नगरसेवकाला त्याच्या अधिकारांमध्ये वाढ झालेली आहे. स्वतःचा निधी आपल्या प्रभागासाठी वापरण्यासाठी त्यांना मिळणार आहे आणि त्याच्यामुळे मी नागरिकांना माझ्या प्रभागातील प्रभाग क्रमांक 17 सर्व नागरिकांना या ठिकाणी विनंती करतो आणि त्यांना आशा देतो, विश्वास देतो की हो, आम्हाला आपण निवडून दिल्याच्या नंतर आपल्या भागातल्या ज्या समस्या आहेत, मग कचऱ्याच्या समस्या असतील, पाण्याच्या समस्या असतील, रस्त्याच्या समस्या असतील, ड्रेनेजच्या समस्या असतील, स्ट्रीट लाईटच्या समस्या असतील, गार्डनचीच्या समस्या असतील, खेळाच्या मैदानाची समस्या असेल, त्याच्यानंतर चोरीच्या या ठिकाणी होणाऱ्या समस्या असतील, या सगळ्या समस्यांवर आम्ही मात करण्यासाठी कटिबद्ध राहू. कारण आमच्या मनामध्ये एकच ध्येय, सबका साथ सबका विकास आणि त्याचबरोबर सर्व धर्म समभाव या उक्तीप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी वागण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण आमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची जात धर्म पंथ हा विचार नाही. SC असेल, ST असेल, NT असेल, OBC असेल, मायनॉरिटी असेल, या घटकामध्ये राहणारा प्रत्येक जो माणूस आहे तो माणूस म्हणून आम्ही समजतो आणि त्याच्यामुळे आमच्या मनामध्ये हा विचार बिलकुल शिवणाराही नाही. सर्व धर्म समभावाची व्याख्या आम्ही मनामध्ये घेऊन सगळ्यांचा या ठिकाणी विकास आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठीच आम्ही या ठिकाणी चारही उमेदवार प्रयत्न करू असं मी आपल्या मतदारांना, प्रभाग क्रमांक 17 सर्व माता भगिनींना, तरुणांना, वयोवृद्धांना यांना आवाहन करतो की आपल्या ज्या काही समस्या असतील या ठिकाणी हा सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू. आम्ही चारही उमेदवारांनी पक्षाच्या वचननाम्याच्या व्यतिरिक्त चारही उमेदवारांनी या ठिकाणी वचन दिलेलं आहे आमच्या परिचय पत्रकामध्ये आणि आम्ही 16 त्या ठिकाणी वचनं दिलेली आहेत की आम्ही पाण्याची समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू, आम्ही कचऱ्याच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू. म्हणजे 16 समस्या आहेत, त्याच्यानंतर 24 वयोवृद्ध जे आहेत ज्येष्ठ नागरिकांसाठी सेवा उपलब्ध करू की आपल्याला काही अडचण निर्माण झाली तर आपण हेल्पलाईन आम्ही नंबर देणार आहोत, त्या ठिकाणी तुम्ही तातडीनं या ठिकाणी फोन करा, 24 तुम्हाला कोणत्याही वेळेला संपर्क करा, आम्ही मदतीसाठी आपल्या घरी पोहोचू. जर एखाद्या महिलेची छेडछाड झाली, काही तिला प्रॉब्लेम होत असेल, अडचणीला सामोरे जावं लागत असेल, तर अशा महिलांना, तरुणांना, मुलींना कॉलेजमध्ये जाणं अशा यांच्यासाठी आम्ही 24 हेल्पलाईन त्या ठिकाणी निर्माण करणार आहोत आणि आम्ही आशा देतो की या ठिकाणी संपूर्ण प्रभागात CCTV आम्ही या ठिकाणी सुरक्षित करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणार आहोत. ना ज्येष्ठ नागरिकांना विरोधकळा केंद्र असेल हे स्थापन करण्याचा आम्ही आमच्या ह्याच्यामध्ये प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर पार्किंगच्या व्यवस्थेसंदर्भात आम्ही नागरिकांना या ठिकाणी आवाहन केलेलं आहे की पार्किंगच्या बाबतीतला सेपरेट प्लॉट हा रिझर्व करून त्या ठिकाणी पार्किंग केली जाईल. जी रस्त्यावर होते आणि ट्रॅफिकला जाम होते आणि नागरिकांना त्रासाला सामोरं जावं लागतं, या सगळ्या समस्या आम्ही एकत्रित करून आम्ही त्या ठिकाणी दर महिन्यातून जनता दरबार भरवण्याचा चारही उमेदवारांनी निर्णय घेतलेला आहे आणि जनता दरबार भरवण्याच्या माध्यमातून ज्या काही प्रभागातल्या समस्या असतील त्या एकत्रित करून पनवेल महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये या प्रत्येक मुद्द्यावर आम्ही त्या ठिकाणी आमची समस्या मांडणार आहोत आणि विशेष सभेमध्ये असू द्या, सर्वसाधारण सभेमध्ये असू द्या, ते विषय घेऊन महानगरपालिकेच्या वतीने सोडवण्याचा 100% प्रयत्न करणार आहोत. त्याच्यामुळे आमच्यावर विश्वास ठेवा. सर्व मतदार बंधू भगिनींना आम्ही विनंती करतो की आमच्यावर विश्वास ठेवा. चारही उमेदवार जे आहेत त्याच्यापैकी 2 वकील आहेत. भुजबळ साहेबांच्या संदर्भात तर बोलायला नको, ते पनवेल तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष आहेत. दुसऱ्या वकील आहेत रोशाली वाघमारे आणि तिसऱ्या ज्या आहेत त्या या ठिकाणी सुशीला जगदीश घरत, ह्या BA आहेत. त्यांनी BA BED केलेल्या शिक्षिका होत्या त्याच्या आणि मी स्वतः BA आहे. 10 देशाची सेवा केली आणि आता प्रभागातल्या सोबत असणाऱ्या नागरिकांची, बाजूला राहत असणाऱ्या नागरिकांची, पनवेलमध्ये राहत असणाऱ्या नागरिकांची सेवा करण्याची संधी मला या ठिकाणी 10 दिली आणि याच्यानंतर देशाची जशी सेवा केली तशी इथल्या स्थानिक नागरिकांची सेवा करण्याची या ठिकाणी मनामध्ये इच्छा माझी आहे आणि ते व्रत आम्ही या ठिकाणी अंगीकारलं आहे. त्याच्यामुळे आम्ही कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार करणार नाही, भ्रष्टाचाराच्या सोबत जाणार राहणार नाही अशा प्रकारचा आशावाद आम्ही या ठिकाणी मतदारांना देतो आणि आम्हाला खात्री आहे की ज्या ज्या ठिकाणी आम्ही जातो तिथं आमचं सातत्यानं स्वागत होतो आहे. बरीचशी मंडळी घरात या, चहा घ्या, पाणी घ्या, आमची आरती होते, ओवळलं जातं आणि त्याच्यामुळे आम्ही मतदारांचे खूप खूप आभार मानतो. माझ्या हृदयाच्या स्पंदनातून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक शब्दातून मी उमेदवार म्हणून मतदारांचा आभार व्यक्त करतो की ते आमच्यावर जे प्रेम प्रकट करतात, आज या 15 महिन्यात 2 महिन्यात जे आमच्याविषयी आपुलकी दाखवतात, त्यांना 5 कुठल्याही प्रकारची कमी आहे आमच्यामध्ये असं भासणार नाही अशा प्रकारचा आशावाद आणि वचन
या सर्व प्रभाग क्रमांक 17 मतदार बंधू भगिनींना देतो असं माझं म्हणणं आहे. या अगोदर सुद्धा नगरसेवक म्हणून काम केल्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या समस्यांची जाण प्रकाशजी यांना आहे आणि नगरसेवकाच्या अधिकारांची सुद्धा माहिती असल्यामुळे इथून पुढे महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर प्रकाशजी निश्चितच त्या परिसराचा विकास करतील अशी अपेक्षा आहे. प्रकाशजी, मला टीव्हीच्या थेट भेट या कार्यक्रमाकडनं आणि मला टीव्हीकडनं तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप सगळ्या शुभेच्छा. थेट भेटच्या स्टुडिओमध्ये आल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.